बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशोबाने करायची असते, त्यांच्या हिशोबाने नाही. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. खानापूरच्या नेत्यांनी केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम. जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात केली धुळफेक. नुकतेच जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात महाविकास आघाडीला सत्ता मिळाली खरी, पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच पराभूत केल्याची माहिती समोर येत आहे. मजूर औद्योगिक संस्था गटातून उमेदवारी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हनुमंतराव देशमुख यांना खानापूर तालुक्यातून 46 मतांपैकी 4 व काँग्रेसच्या सुनील ताटे यांना एकच मत मिळाले आहे, तर एक मत अवैध ठरला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत यासाठी मंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्हा भिंजून काढला होता. तालुकावार बैठका व प्रचारसभांचा त्यांनी सपाटा लावला होता. असे असताना हनुमंतराव देशमुख व सुनील ताटे यांना मिळालेली मते पाहता दोन्ही मंत्र्यांना विचार करायला लावणारी आहेत. इतर संस्था गटातील मते एकत्रित करून नंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती काही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. त्याचा फायदा घेऊन खानापूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्याच डोळ्यात धूळफेक केल्याचं स्पष्ट होत आहे. खानापूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते असणारे आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब मुळीक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील व विश्वजित कदम यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचे या निमित्तानं दिसून येत आहे. तसेच त्यांनी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख व सत्यजित देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे देखील स्पष्ट होत आहे. यामुळे हनुमंतराव देशमुख व सुनील ताटेंसारख्या सामान्य उमेदवारांचा पराभव झाला. या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील नेत्यांनी मोठी आर्थिक सेटलमेंट केली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून जिल्हा बँक टॅग्यांचीच असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.